नमस्कार, मी सुरेश चिरटे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथे आज 2 पॉझिटिव्हची नोंद। ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे 150 कोविड शील्ड लस शिल्लक, तर दिग्रस कोविड केअर सेंटरला केवळ 3, तर DCSCला 10 रुग्ण। आज दिनांक 7 जून रोजी दिग्रस येथील 4 जूनचे 81 अहवाल प्राप्त झाले, यामध्ये 2 पॉझिटिव्हची नोंद करण्यात आली। दिग्रस येथे जरी पॉझिटिव्हचे प्रमाण कमी होत असले तरी सुद्धा मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्री अंमलात आणाव्या असे प्रशासनाने कळवले आहे। दिग्रस DCSC येथे 10 रुग्णांवर उपचार सुरू असून 7 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, अशी माहिती डॉक्टर वीरेंद्र आसवार यांनी दिली। तर दिग्रस ग्रामीण रुग्णालय येथे 150 कोविशिल्ड लस शिल्लक असून 45 वर्ष वयोगटामधील च्यावरील व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन डॉक्टर नयन शेरे यांनी सांगून कोवॅक्सिन लसची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले। दिग्रस कोविड केअर सेंटर येथे सध्या केवळ 3 व्यक्ती विलगीकरणामध्ये आहे। आज 4 व्यक्तींना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला। ज्या 4 व्यक्ती पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आल्या त्यांचे स्वागत तहसीलदार राजेश वजिरे, आरोग्य अधिकारी श्रीकृष्ण बानोत व कोविड केअर सेंटर प्रमुख डॉक्टर अभय गोविंदवार यांनी केले। दिग्रस येथील सुसज्ज कोविड केअर सेंटरमध्ये करमणूक म्हणून बुद्धिबळ क्रिकेटसारखे खेळ विलगीकरणामधील व्यक्ती खेळत आहे। तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह येणाऱ्या व्यक्ती दिग्रस CCCबद्दल चांगला अभिप्राय देत आहे। मी बाबूराव गरडे, नगर परिषद कंत्राटी कर्मचारी आहे। इथे कोविड सेंटर दिग्रसला आतापर्यंत जे व्यवस्था भेटली सरांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय श्री डॉक्टर अभय गोविंदवार सर खूप छान व्यवस्था केली आणि एकंदरीत जेवढ्या जे औषधाच्या गोळ्या केल्या आहे ते चांगल्या तऱ्हेने दिल्या आहे। कोविड सेंटर दिग्रसून बोलतो। मी आज कोरोनामुक्त झालेलो आहे आणि गोविंदा सरांच्या शाळेत पूर्ण जेवढी कोरोना पेशंट आहे त्यांच्यावर खूप फार लक्ष सरांचे होते आणि ट्रीटमेंटही फार चांगली होती आणि व्यवस्था पण खूप जबरदस्त होती। आणि मी असंच गोविंदा सर आणि कोविड सेंटरची जेवढी पदाधिकारी आहे त्यांचा मनापूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील शुभेच्छा माझ्या मनापासून देतो। धन्यवाद। दिग्रस येथे दैनंदिन पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्याचे प्रमाण कमी झाल्याने दिग्रसची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होताना दिसत आहे। तरी पण नागरिकांनी आणखी काही दिवस मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे, हे तेवढेच खरे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।